हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, आपल्या सर्वांचे आवडते पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते अरविंद सावंतजी, शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे, शिवसेनेचे नेते मिलिंदभाऊ नार्वेकर, आमदार नितीन देशमुख, मंचकावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी आणि या कार्यक्रमासाठी आपल्या या यवतमाळ जिल्ह्यामधून आलेले आमचे तमाम सर्व शिवसैनिक उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रहो, आपल्या सर्वांना माहित आहे की नुकतंच आताच आपले उद्धव साहेब हे पौराधीवी येथे दर्शन घेऊन आले, या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री झाले, अनेक नेते पौराधीवीला गेले, परंतु 100 कोटीचा निधी जर कोणी पहिले दिला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पौराधीवीला 100 कोटीचा निधी दिला. मुंगसाजी माऊलीला 50 कोटी त्या ठिकाणी धामणगावला दिला. खऱ्या अर्थानं सुरुवात करण्याचं काम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणची आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्याला सर्वांना माहित आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक गरीब सामान्य दीन दलित श्रीमंत गरीब कधी भेदभाव केला नाही, सामान्य माणसाला अनेक मोठी मोठी पद दिली, परंतु या आपल्या जिल्ह्यातले 2 गद्दार त्या ठिकाणी निघाले आणि आपले पक्षप्रमुखाचं पाय ओढण्याचं काम केलं. निश्चितपणे या भागातील जनता या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, आमचा शिवसैनिक स्वस्थ राहणार नाही. साहेब हे दोघं निघून गेले, परंतु या ठिकाणचा शिवसैनिक हा जागेवर राहिला. या जिल्ह्यातला एकही शिवसैनिक त्यांच्या सोबत गेला नाही, ही आपली खऱ्या अर्थानं जमेची बाजू आहे. सर्वसामान्य लोकांना घेऊन चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, या उद्देशानं आम्ही या ठिकाणी काम करण्याचं निश्चित प्रकारे या ठिकाणी करू. शिवसेना कोणाची हे जनता मतपेटीतून त्या ठिकाणी दाखवणार आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज हा दटक या महाराष्ट्रावर करण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं या ठिकाणी प्राधान्यानं आहे. साहेब एकच विनंती आपल्याला करतो की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पिकवणारा शेतकरी आहे, सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे, आज कापूस सर्व शेतकऱ्याच्या घरात आहे, शेतकऱ्याचे लहान मुलं त्या कापसावर झोपत आहे, अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या कापसाच्या गंजीला आगी लागल्या, त्या ठिकाणी भस्मसात अनेक आमचे शेतकरी झाले, परंतु या मिंदे सरकारने कोणत्याही प्रकारची मदत किंवा कापसाला बोनस देण्याचं काम केलं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याला बोनस मिळालं, उसाला आंदोलन झालं तर उसाला बोनस मिळतोय, परंतु आम्ही राब राब या ठिकाणी शेतकरी राबतो, परंतु आमच्या भाव कापसाला भाव मिळत नाही. खऱ्या अर्थानं आपण मुख्यमंत्री असताना कापसाला 12,000 रुपये क्विंटलचा भाव या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री असताना या ठिकाणी मिळालेला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफीचा घोषणा आपण केली, 98% लोकांच्या खात्यात तुम्ही पैसे टाकले, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, या जिल्ह्यामध्ये अजूनही 1,22,000 लोकांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. 340 कोटी रुपये या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या अजूनही आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही, ही बाब आम्ही 10,000 शेतकऱ्याचा मोर्चा काढून यवतमाळ मध्ये त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला नेला, परंतु या शासनाला जाग आले नाही. आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे अजून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी भरले नाही. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे आज खूप महागाई झाली, प्रचंड भ्रष्टाचार आहे, या ठिकाणी बेरोजगारी आहे, या ठिकाणची सुतगिरणी बंद आहे, या ठिकाणचा कारखाना बंद आहे, गावागावातील लोक पुण्या मुंबईला कामाला जात आहे, रस्त्यावर त्या ठिकाणी पाल मांडून आपली उपजीविका करत आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा विकास या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आजपर्यंत या दोघांनी केला नाही, याचा हिशोब सुद्धा जनता या ठिकाणी विचारल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसापूर्वी या
लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी उद्धव साहेबांवर ते बोलले, अरे तुमची लायकी आहे का? 13 वर्ष जिल्हा प्रमुख तुम्हाला दिलं, 4 वेळा आमदारकी दिली, 3 वेळा मंत्रीपद दिलं, 5 वेळा भावना गवळीला खासदारकी दिली, भावना गवळीच्या वडिलाला 2 वेळा खासदारकी दिली, तरी तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता? ही जनता तुम्हाला शिवसैनिक कधी माफ करणार नाही, याचा एका एका शब्दाचा बदला हा शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री यवतमाळ आणि वाशिमच्या तमाम आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकातर्फे साहेब मी आपल्याला देतो। आणि प्रोत्साहनपर या ठिकाणी त्यांनी जी आर काढला, आपण निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांना जे रेग्युलर पैसे भरत आहे त्यांना 50,000 रुपये देऊ, परंतु अजूनही सुद्धा आमच्या 50 ते 60% लोकांच्या खात्यात ते 50,000 रुपये अजून सुद्धा या ठिकाणी मिळालेले नाही, खरेदीचे पैसे मिळाले नाही, पीक विमा मिळाला नाही। या पीक विम्याच्या कंपनीना 5,000 कोटीचा फायदा झाला, रात्री 12-12 तास आणि सकाळी 12-12 तास लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते आमचा शेतकरी रात्री जातो, अनेक शेतकरी आमचे साप चावून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, अनेक लोकांना जंगली जनावरापासून त्रास झाला, परंतु या मिंदे सरकारच्या कोणत्याही मंत्र्यानं किंवा या ठिकाणच्या पालकमंत्र्यानं साधी लाईन आमच्या शेतकऱ्यांना देऊ शकले नाही, 15-15 दिवस डीपी मिळत नाही, ही शोकांतिका या ठिकाणी आहे। मित्रो, आपल्या या राज्याचं तर आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु मोदी साहेबांनी सुद्धा खत असो, बियाणं असो, औषधी असो, याच्यावर 12% ऐवजी 18% GST लावला आणि आमच्या शेतकऱ्यांनी माल विकायला आणला तर 2% कमिशन जाते, म्हणजे तुमच्या आमच्या शेतकऱ्याकडून 20% पैसे हे या दोन्ही केंद्र आणि राज्यातलं सरकार या ठिकाणी गिळंकृत करत आहे, याचा हिशोब आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना करायचा आहे। आमचे पालकमंत्री आहे, कधी विकासाच्या कामावर त्यांना TV मध्ये पाहिलं असं दिसत नाही, पाहिलं TV वर तर लफडा केला, काहीतरी भानगड केली, गायरान विकून टाकलं, कोणत्या ना कोणत्या प्रकार केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे लोक सांगतात की याला आवरा, हे पैसे खूप मागून राहिला, एवढी शोकांतिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे। माझं आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये पुढारी आणि अधिकारी अशी युती झालेली आहे, ही युती तुमच्या आमच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे। गरीब आणि सामान्य माणसाचं काम तहसीलमध्ये होत नाही, SDO मध्ये होत नाही, पोलीस स्टेशनमध्ये होत नाही, गरीब आणि सामान्य माणसावर सातत्यानं या ठिकाणी अन्याय होऊन राहिला, हा आपण सर्वांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे याच्यातले अनेक लोक दिग्रस दारवा रोडनं आलेले आहे, दिग्रस दारवा रोड आपल्या सर्वांना माहित आहे की तिकडे समृद्धीवर गेलं तर ऍक्सिडेंट होते, अनेक लोक मरतात, परंतु दिग्रस दारवामध्ये येणं जाणं करत असताना 6 लोकांचा मृत्यू झाला। माझी विनंती गडकरी साहेबांना आहे, एक वेळा तुम्ही दारवा दिग्रस रोड पहा, 6 ठेकेदार बदलले, गडकरी साहेब जर दारवा दिग्रस रोड ने जर आले एक तर ते त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकतील, नाही तर ढसा ढसा रडतील, एवढा खराब रोड त्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण झालेला आहे। याच्या मागचं कारण काय? तर याच्या मागचं कारण आहे कमिशन कमिशन कमिशन, सातत्यानं हे धंदे सातत्यानं लावलेले आहे, परंतु गरीब आणि सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात कुठेतरी धावून गेलो, कुठेतरी मदत झाली, हे पाहावयास या ठिकाणी मिळत नाही। मित्र हो, उद्धव साहेब आज पौराधीमध्ये दर्शन घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्राची सुरुवात करत आहे, आपण सुद्धा उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहात। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपला असा खंबीर पाठिंबा माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे राहू द्या, याचा पुढचा येणारा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच या महाराष्ट्राचे राहतील याचा तीळ मात्र शंका नाही। एवढंच बोलून मी माझं 2 शब्द या ठिकाणी संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।